नमस्कार, मैं सपना ठाकुर और आप देख रहे हैं आपका अपना चैनल प्लस 24 हेडलाइन। दो दिवसीय बोईसर महोत्सव कार्यक्रम का आयोजन। बोईसर महोत्सव में सजने वाली हैं रंगीन रातें। दो दिवसीय कार्यक्रम में होगा गाने बजाने के साथ महाराष्ट्र की अक्षरा गौतमी पाटिल का जोरदार डांस प्रस्तुति। विविध प्रकार के स्वादिष्ट व्यंजन की दुकानों पर उठा सकते हैं जायकेदार खाने का लुफ्त। बोईसर से प्रमोद तिवारी की रिपोर्ट। नमस्कार, मी गौतमी पाटिल। मी येते आहे 5 मेला बोईसर येथे बोईसर महोत्सवासाठी सायंकाळी ठीक 6 वाजता। मला आमंत्रित केलंय प्रशांत आत्माराम संखे यांनी, तर मी येते, तुम्ही नक्की या। धन्यवाद। मैं यहाँ पे काम चालू ही था अपना और आप आ गए। अभी बोईसर महोत्सव के बारे में बोलेंगे। बोईसर महोत्सव 4 और 5 तारीख को है। इसमें 5 तारीख को गौतमी तई पाटिल आ रही है और नियोजन बोला तो अपना जो लास्ट टाइम भी जैसा हुआ था वहाँ पे एक 4 तारीख को अपना यहाँ पे एक गांव वाले के लिए सांस्कृतिक कार्यक्रम है और उनके गाँव वाले का जो जो स्टॉल है वो लगाया है। इधर का जो लोकल लोग है या इधर आके जो रहने वाले लोग हैं उनके लिए उन्होंने अपना स्टॉल लगाया। प्रशांत सर, जो बोईसर महोत्सव 1 साल पहले हुआ था और अब दूसरा वर्ष है, तो क्या अलग दूसरे वर्ष में आप करने वाले हैं? लास्ट टाइम मी जे केलं होतं प्रोग्राम ते आपण कोणी बोलवलं नव्हतं, बाहेरचं कोणी बोलवलं नव्हतं आणि आपल्या माध्यमातून आपण 2 दिवस केलं होतं। पण त्या अनुषंगाने विचार केला तर तेवढी पब्लिक आपण जमा करू शकत आणि त्याला तेवढं ग्रोथ मिळत नाही आहे। त्यामुळे आज यावेळेला आपण गौतमीताईंना इथे बोलून एक महोत्सवाचा शोभा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपने जो बोईसर महोत्सव का ये आयोजन किया है तो ऐसा आपके मन में क्या आया कि आपने ये बोईसर महोत्सव का प्रोग्राम का आयोजन किया बोईसरवासियों के लिए? एक काहीतरी चांगलं प्रोग्राम केलं पाहिजे बोईसरसाठी। आपण बोईसरवासी सर्व आहेत आणि हे बोईसर आहे एक मिनी भारत आहे। सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माची लोक या बोईसर शहरामध्ये राहतात आणि त्याच्यातून काहीतरी चांगले संदेश गेला पाहिजे या इंटेन्शनने आपण हे बोईसर महोत्सव करण्याचं ठरवलेलं आहे। तयारी किस प्रकारची आहे? तयारी सर्व चालू आहे। आपण इथे पोलीस बंदोबस्त आहे त्यांचा, तो सुद्धा आपण विकत घेतलेला आहे। पेडमध्ये पोलीस बंदोबस्त घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपण सिक्युरिटी गार्ड जवळजवळ 50 सिक्युरिटी गार्ड आहेत। आमचे स्वतःचे 100 ते 125 स्वयंसेवक आहेत आणि बाउन्सर सुद्धा आहेत। असं सर्व इथे नियोजन चालू आहे। पब्लिक किती येणार, कसं काय अंदाज काय? आमचा एक अंदाज आहे 4 ते 5 हजार पब्लिक येतील असा अंदाज आहे। यहाँ की जनता को क्या मनोरंजन, नया मनोरंजन किस प्रकार का मिलने वाला है, कैसा मनोरंजन होने वाला है? गौतमीताई येते हेच लोकांचा क्रेज आहे, हाच मोठा क्रेज आहे आणि या भागात ते पहिल्यांदा येत आहे, असे ऍक्टर पण पहिल्यांदा येत आहे। या महोत्सवाकरता किती खर्च अपेक्षित आहे आणि त्याचं नियोजन कसं केलं आहे? आपण नियोजन करताना आपण कुठल्याही गोष्टीसाठी पुढे गेलो नाही, लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, जे आपल्याला स्वतःहून काय खर्च आणून देतील, स्वतःहून काय आम्ही द्यायला स्वइच्छेने काय देत असेल तेवढं आपण घेतो, दुसरं आपण सर्व जे काय स्वतः करतो। एंट्री कशी आहे? मित्र ग्रुप आहे ते त्या हिशोबाने त्यांनी एकेकाने जबाबदारी घेतलेली। प्रशांत, एंट्री कशी आहे? गौतमी पाटीलचा प्रोग्राम एवढा मोठा, हजारोची गर्दी असेल, एंट्री कशी आहे? फ्री आहे? कशी आहे? पैसे आहे? ही जे संपूर्ण प्रोग्राम आहे निशुल्क आहे, संपूर्ण फ्री आहे। कोणालाही इथे कोणीही कुठल्याही जाती पंथाचे लोक इथे येऊ शकतात। आणि स्टॉलचा कसं सोय केली लोकांपर्यंत? स्टॉल हे प्रत्येक स्टॉल हे आपण आहे ना मिनिमम चार्जेसमध्ये, म्हणजे दिवसाला 1000 रुपये याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये आपण त्यांना एक लाईट, 2 टेबल, 4 खुर्च्या असं आपण त्यांना देत आहे।